नमस्कार दर्शको, मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील केंद्र शाळेत गावातील सर्व शाळेच्या वतीनं आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं वॉटर फिल्टर व भोजन शेडचा उद्घाटन सोहळा पार पडला. सुशी गावातील फ्रेंड्स गणेश मंडळ आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानं चिमुकल्यांना भोजनदान देण्यात आले. प्रथमतः शाळेतील ध्वजारोहण करण्यात आलं, त्यानंतर गावातून फेरी काढण्यात आली. ध्वज फडकवून जिल्हा परिषद शाळा येथील प्रांगणात कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दर्शको, यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जोगेश्वर घोंगडे तथा सदस्य माजी मुख्याध्यापक भोगेकर, विद्यमान मुख्याध्यापक श्री हनुमंते, पंचायत समिती सदस्य वर्षा लोनबले, ठेकेदार रणदिवे, विनोद गाजेवार, पत्रकार दुर्योधन घोंगडे, सरपंच कमलाबाई गोरांतवार, विवेक बुरांडे, रवी पिपरे, सीताराम भांडेकर, शोभा मांदाडे, प्रियंका कुनघडकर, अशोक भांडेकर, मोरेश्वर बुरांडे, नितीन मलेलवार, विजय गेडाम, कृषक विद्यालय सुशी येथील मुख्याध्यापक श्री भरडकर, तसंच जिजामाता आश्रमशाळा सुशी येथील मुख्याध्यापक श्री ढोले, सर्व शाळेतील इतर शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक दरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री हनुमंते, संचालन श्री बांबोळे, तर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन कांबळे यांनी मानलं. सर्वांच्या सहभागातून आपल्या या शाळेला डायनिंग सेटचं एक निधी आलेली होती, तो डायनिंग सेट पूर्ण झालेला आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थी त्या डायनिंग सेटमध्ये नेहमी जेवण करत असतात. त्याचप्रमाणे आपल्या या शाळेला मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं रणदिवे साहेबांनी आम्हाला आरोची सुविधा करून दिली. तसंच आपल्या या शाळेचं सुशोभित करण्यासाठी आपले मुख्याध्यापक भोगेकर सर व सर्व शिक्षकवृंदांनी आपल्याला नेहमी सहकार्य करत राहतात. सहकार्य असून ते आपलं सुशोभित करून आपल्याला या शाळेचे संडास, इमारती आणि सर्वच कार्यात सहभागी होत राहतात. टाइम्स ऑफ विदर्भसाठी दुर्वास घोंगडे, तालुका प्रतिनिधी मूल. या ठिकाणी आज या डायनिंग शेडचं उद्घाटन झालेलं आहे. सदर डायनिंग शेड मानव विकास मिशन अंतर्गत आपल्या जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य माननीय पृथ्वीराजजी अवताडे यांच्या प्रयत्नामधून या ठिकाणी मिळालेला आहेत. या शेडमध्ये 180 विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यापूर्वी आमच्या शाळेतील विद्यार्थी हे ताट धरून या पटांगणामध्ये कुठेतरी बसून जेवण करत होते, पण आता या ठिकाणी